राहुरी नगर मनमाड महामार्गावर वसलेलं एक विकासाभिमुख शहर। दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार 38,000 इतकी या शहराची लोकसंख्या। स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर म्हणून या शहराची नवी ओळख होऊ पाहतीये। शहरातून दैनंदिन 7 घंटा गाड्या आणि 2 डंपरद्वारे जवळपास 14 मेट्रिक टन घनकचरा संकलित केला जातो। घनकचरा वर्गीकृत करूनच त्याचं संकलन केलं जातं। एकूण कचऱ्यापैकी ओला कचरा 9 मेट्रिक टन तर सुका कचरा 5 मेट्रिक टन आणि घरगुती घातक कचरा 100 किलो आहे। या शहराचे 10 प्रभाग असून या सर्व प्रभागांचे रूट मॅप तयार करण्यात आलेत। त्यानुसार घंटागाडी प्रत्येक प्रभागनिहाय 100% घनकचरा संकलित करते। आमच्याकडे रोज घंटागाडी येते, त्यामुळे आमचा परिसर स्वच्छ आहे। नगरपालिकेच्या वतीने आम्हाला सांगण्यात आले आहे ओला सुका कचरा वेगवेगळा कसा द्यावा, आम्ही त्या प्रकारे कचरा वेगवेगळा देतो। नगरपालिकेचे कर्मचारी वेळच्या वेळी येऊन साफसफाई ही करून जातात, त्यामुळे रस्त्यावर कुठेही घाण दिसत नाही। आणि नगरपालिकेने वेळच्या वेळी आम्हाला आवाहन केल्यामुळे आम्हीही रस्त्यावर कुठेही कचरा वगैरे खरकट वगैरे टाकत नाही। घंटागाडी आल्यानंतर त्याच्यामध्ये सगळा कचरा वगैरे टाकतो, त्यामुळे नगरपालिकेचे आम्ही खूप आभारी आहोत। दैनंदिनरित्या संकलित केलेला घनकचरा नगर परिषदेच्या अद्ययावत घनकचरा प्रकल्पावर नेला जातो। त्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या वेब्रिजवर घनकचऱ्याचं वजन केलं जातं आणि त्यानंतर संकलित केलेला घनकचरा यावर 100% प्रक्रिया केली जाते। यामध्ये संकलित होणाऱ्या 9 टन ओल्या कचऱ्यावर विंड्रॉ कंपोस्टिंग पद्धतीनं प्रक्रिया केली जाते। संकलित करण्यात आलेला घनकचरा प्रकल्प येथे आल्यानंतर त्याचं वर्गीकरण करण्यात येतं। घनकचऱ्याचं प्रामुख्याने ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा यामध्ये वर्गीकरण करण्यात येतं। ओल्या कचऱ्यावर विंड्रो कंपोस्टिंग व व्हर्मी कंपोस्टिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते। विंड्रो कंपोस्टिंग पद्धतीने प्रक्रिया करताना ओल्या कचऱ्याचे प्रथमतः विंड्रो लावण्यात येतात, त्यावर कल्चर स्प्रेईंग करण्यात येतं, नंतर 8 दिवसांनी त्याचं टर्निंग करण्यात येतं व 35 ते 40 दिवसांनी कंपोस्ट खत तयार होतं। तयार झालेल्या कंपोस्ट खत श्रेडिंग मशीनमध्ये बारीक करण्यात येतं व स्क्रीनिंग मशीनमध्ये त्याची गाळणी करून 50 किलोची कंपोस्टची बॅग भरण्यात येते। सुक्या कचऱ्यावर प्रामुख्याने मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी सेंटर यामध्ये प्रक्रिया करण्यात येते। सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करण्यात येतं, यामध्ये प्लास्टिक, काच, थर्मोकॉल इत्यादी पद्धतीने वर्गीकरण करण्यात येतं। प्लास्टिकवर प्लास्टिक बेलिंग मशीनमध्ये 100 किलोचे बेल्स तयार करण्यात येतात, तसेच प्लास्टिक क्रशर मशीनच्या माध्यमातून प्लास्टिक बारीक करण्यात येतं। घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता इन्सिनरेटर मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामध्ये ते डिस्पोज करण्यात येतं। C&D वेस्ट फॅसिलिटीमध्ये शहरातून संकलित होणारा C&D वेस्ट यामध्ये वर्गीकरण करण्यात येतं आणि त्याचा वापर नगर परिषदेकरिता करण्यात येतो। फिकल स्लज ट्रीटमेंट प्लांट या ठिकाणी उभारण्यात आलेला असून त्यामध्ये शहरातून संकलित होणाऱ्या फिकल स्लजवर ट्रीटमेंट करण्यात येते। शेवटी सर्व प्रकारच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यामधून शिल्लक राहिलेले रिजेक्ट सायंटिफिक लँडफिल साईट या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने डिस्पोज करण्यात येतं। घनकचरा परिसरामध्ये 1,000 वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे, तसेच पेंटिंग करण्यात आलेली आहे, त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत शोभनीय झालेला आहे। शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति किलो प्रमाणे या कंपोस्ट खताची विक्री केली जाते, त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि या कंपोस्ट खताला शासनाचा हरित ब्रँडही मिळालाय। राहुरी नगरपालिकेने हरित कंपोस्ट या नावाचा या ठिकाणी खताचा ब्रँड निर्माण केलेला आहे। सदर कंपोस्ट खत मी माझ्या शेतीमध्ये विविध पिकांना वापर केलेला आहे। पिकांना खूप असं त्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे। सदर हरित कंपोस्ट आपल्या शेतीसाठी उत्पन्नासाठी खूप असं त्या ठिकाणी चांगलेलं आहे। तसंच मी सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विनंती करतो की सदर माफक दरामध्ये 250 रुपयामध्ये 50 किलोची बॅग त्या ठिकाणी उपलब्ध आहे, सर्व शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा। गार्डनमध्ये देखील निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकामी गांडूळ खत प्रकल्प उभारण्यात आला। त्याची क्षमता 3 मेट्रिक टन प्रतिदिवस अशी आहे। शेवटी घनकचऱ्याची प्रक्रिया केल्यानंतर त्यातून निघणाऱ्या रिजेक्टची सायंटिफिक लँडफिल साईटमध्ये
शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते। हा प्रकल्प इतका सुंदर या ठिकाणी बनवलेला आहे, सगळीकडे झाडे लावलेली आहेत आणि सुशोभीकरण केलेलं आहे की वाटणारच नाही की या ठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन आहे, कोणताही वास या ठिकाणी येत नाही आणि राहुरी शहरातला सर्व कचरा ओला आणि सुका आणि घातक अशा तीन प्रकारे वेगळा करून या ठिकाणी आणला जातो आणि शहरामध्ये सुद्धा आपण आपलं शहर कुंडीमुक्त केलं, कचरा कुंडीमुक्त केलेला आहे। प्रत्येक घरापर्यंत आपली घंटागाडी जाते आणि आपले सर्व महिला भगिनी आणि सर्व नागरिक ओला आणि सुका आणि घातक अशा तीन प्रकारे कचरा वेगळा करून ते घंटागाडीमध्ये देतात। अजून काही थोडे लोक राहिलेले आहेत असे की जे अजून एकत्र कचरा देतात, तर त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की सर्वांनीच आपल्या घरातला कचरा ओला सुका आणि घातक अशा तीन प्रकारांमध्ये साठवून ठेवावा आणि ज्यावेळेस घंटागाडी येते तेव्हा त्या घंटागाडीमध्ये टाकावा। अशा तऱ्हेने आपली राहुरी एक स्वच्छ सुंदर आणि हरित राहुरीचं जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे। घनकचऱ्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं संकलन, वर्गीकरण, जनजागृती आणि प्रक्रिया करणं या कामी राहुरी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी आणि सोशल लॅबचे प्रतिनिधी यांचं मोलाचं योगदान आहे। या सर्व गोष्टींमुळं आता राहुरी शहर एका वेगळ्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळतंय। स्वच्छ राहुरी, सुंदर राहुरी हे राहुरीकरांच्या मनातील स्वप्न या निमित्तानं कुठंतरी पूर्ण होताना दिसतंय हे मात्र नक्की।